म्हणजे 4 दिवसासाठी 40 कोटी जर आपण पकडले सरासरी, अजूनही काही कदाचित नवीन खर्च येऊ शकतो का? अजून पटण आमच्या पवेलियनचं सकाळी 8:30 वाजता केलेलं हे घटना बाह्य मुख्यमंत्री जेव्हा गेले तेव्हा उद्घाटन पहिल्या दिवशी संध्याकाळी 6:30-7 केलेलं आहे. नुसतं तुम्हाला जर सांगायचं तर तुम्ही कोणाचे माणूस आहात तर तुम्ही इथूनच ते 33 देशांनी ज्यांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतली आहे त्यांना ईमेल करू शकले असतात. दुसरा महत्त्वाचा विषय येतो तो जो मला आपण साधारण मागच्या आठवड्यात विचारत होतात तो म्हणजे डायव्होर्सचा. आता डायव्होर्सबद्दल मला माहीत नाही आपण किती लोकांनी ऐकलं असेल. आज एक लेख पण वाचलं मी की अमुक मोठी फिगर दिली आहे 1.5 लाख कोटी आणि असं आणि तसं. जणू काय आत्ताच सगळी ही इन्व्हेस्टमेंट ह्या गेल्या 3-4 दिवसात आलेली आहे. पण थोडा खोल अभ्यास केला आपण, थोडं ट्वीट्स बघितले, थोडं त्यांच्या जे काही कामाची एक पद्धत आहे तिथे. कारण डायव्होर्सला मागच्या वर्षी मी देखील गेलो, देसाई साहेब देखील होते, आम्ही सगळेच नितीन राऊत साहेब होते, आम्ही पण तिथे जाऊन आलो आणि तिथे आम्ही कामं नीट महाराष्ट्रासाठी जी करायची असतात तिथे जाऊन काँग्रेसमध्ये ते बोलायचं असतं, वेगळ्या वेगळ्या MOU साईन करायचे असतात, हे आम्ही पण केलेलं आहे. आता जर आपण ह्या डायव्होर्सच्या ट्रिपची थोडी चांगली थोडा चांगला अभ्यास केला डायव्होर्सच्या ट्रिपबद्दल तर असं कळून येतं की महाराष्ट्र सरकारच्या जो काही तिथे एक पवेलियन होतं किंवा महाराष्ट्र सरकारचा जो अधिकृत कार्यक्रम होता तो एकंदर 4 दिवसाचा असेल असं आम्हाला वाटतं. कारण 16 ते 20 असा कार्यक्रम ठरला होता. आता ह्याच्यावर अंदाजे खर्च जो आम्हाला कळत आहे आणि तो अजून वाढण्याची शक्यता आहे तो साधारणपणे 35 ते 40 कोटीच्या घरात आहे. म्हणजे 4 दिवसासाठी 40 कोटी जर आपण पकडले सरासरी, अजूनही काही कदाचित नवीन खर्च येऊ शकतो कारण अजून तिथे मित्रपरिवार गेलेला त्यांचा, काही वेगळ्या गाड्या वापरल्या गेले वगैरे, त्याला खोलात मला जायचं नाही. पण हे सगळं होत असताना जर 35 ते 40 कोटी पर जाऊन 4 दिवसावर खर्च येत असेल तर पर डे खर्च जर आपण मोजला तर साधारण 7.5 कोटी ते 10 कोटी पर डे खर्च असं मोजायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही विचार करा 10 कोटी प्रत्येक दिवसाला त्यांनी तिथे खर्च केलेला आहे. ठीक आहे, मोठं पवेलियन घेतलं असेल, जे काही त्यांना खर्च होता काय की सरकारमध्ये खर्च दाखवायचा कसा हे योग्य रीतीने त्यांना माहिती असतं. पण हे जरी झालं तरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या डायव्होर्सला जाताना जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी चार्टर विमानाचा वापर केला. साधारणपणे 2 ते 2.5 कोटी ह्याच्यावर खर्च झाला असेल. हा देखील खर्च राज्यावर चाललेला आहे, मग तो MIDC दाखवतील की उद्योग खात्यातून दाखवतील मला माहीत नाही, ते दाखवणार खर्च. पण मुद्दा असा येतो, माझा आक्षेप ह्या चार्टर विमानाला नाही आहे, मुळीच नाही आहे. ठीक आहे, मुख्यमंत्री चालले आहेत, काही महत्त्वाच्या बैठका असतात, जाऊ शकतात, वेळेत जायचं असेल, डेलिगेशन घेऊन जायचं असेल तो खर्च योग्य असेल. पण तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही कमर्शियल विमान सोडून देता आणि चार्टरचं विमान घेता, तुम्ही ते चार्टर प्लेन वेळेवर पोचायला घेता की उशिरा पोचायला घेता? कारण 16 तारीख जो पहिला दिवस होता ज्या दिवशी अनेक बैठका होत्या, ते काही इंडस्ट्रीजचे त्यांना भेटणार होते, त्यांचे मला पण मेसेज आले की अरे आज मुख्यमंत्री आलेच नाही, मुख्यमंत्री आलेच नाही. थोडी माहिती घेतल्यानंतर असं कळलं की मुख्यमंत्री साधारण दुपारी 3:15 वाजता झ्युरिकला पोचले आणि त्यानंतर 4:30-5 वाजता 16 तारखेला पोचले डायव्होर्समध्ये. डायव्होर्सचा पहिला दिवस 16 तारीख होता. आणि मला आठवतं की मागच्या वर्षी इथे माझ्याकडे आमचं हे पण शेड्यूल आहे, 22 मे 2022 पहिला दिवस होता आणि आम्ही उद्घाटन आमच्या पवेलियनचं 8:30 वाजता केलेलं हे घटना बाह्य मुख्यमंत्री जेव्हा गेले तेव्हा उद्घाटन पहिल्या दिवशी 6:30-7 केलेलं आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, 40 कोटीचा खर्च जायला चार्टर विमान, म्हणजे तुम्ही वेळेवर पोचाल ह्याच्यासाठी, आणि एवढं सगळं करून ज्या दिवशी ज्या बैठका महत्त्वाच्या असतात त्या सोडून संध्याकाळी जेव्हा डायव्होर्स साधारणपणे शांत होतं, कारण बिझनेस डे हा 6:30 ते 7:30 चालतो, पोचल्यानंतर 1-2 बैठका झाल्या असतील पण आधीच्या ज्या बैठका होत्या त्या रद्द झालेल्या आहेत. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचं शेड्यूल किंवा बैठकांचं कुठेही आम्हाला दिसलेलं नाही. तुम्ही त्यांचं CMO हँडल बघा, उद्योगमंत्र्यांचे ट्विट्स बघा, MIDC तर एक सुद्धा ट्विट केलंच नाही. म्हणजे MIDC CEO हे तिथे गेले होते की नव्हते इथपासून सुरुवात होते, कारण आम्हाला कळतं गेले होते, पण एक सुद्धा ट्विटरच्या फोटोमध्ये नाही, एक सुद्धा फोटोमध्ये नाही आहे. म्हणजे हा प्रकार नक्की काय? डेलिगेशनमध्ये कोणकोण होतं, अधिकृतरित्या कोण होतं, अनधिकृतरित्या कोण होतं, मित्रपरिवार सोबत गेलेले का, मग ते कुठे राहिलेले, त्याचा खर्च कोणी केलेला, गाड्यांचा खर्च कोणी केलेला, हे सगळं लोकांसमोर येणं गरजेचं आहे. पण जसं मी सांगितलं, 4 दिवस साधारणपणे 35 ते 40 कोटीचा आज खर्च झाला. मुख्यमंत्री गेले 16 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता तिथे पोचले, 6:30-7 वाजता उद्घाटन झाल्यानंतर 1-2 बैठका झाल्या पण तो दिवस तिथेच संपला. 16 तारीख ही अशीच निघून गेली. महाराष्ट्रासाठी ज्या महत्त्वाच्या बैठका घ्यायच्या होत्या त्या सगळ्या तिथेच थांबल्या आणि घेतल्या नाही बैठका. 17 तारीख उजाडली. 17 तारखेला जर आपण बघितलं डायव्होर्समध्ये जो दिवस सुरू होतो, जसं मी सांगितलं 7:30-7 सुरू होतो,
ट्वीट्स थोडे लेट आले असतील, अपेक्षा आहे वेळेवर सुरू झाले असतील बैठका, पण जे काही एमओयूज करायचे होते ते मग 11:30 मला वाटतं त्यांची एक काँग्रेस जी तिथे काँग्रेस बोलतात त्याला, ते म्हणजे लगेच काँग्रेसमध्ये गेले नेते, आधी जाणार होते आता नाही, ते आता दुसऱ्या पक्षात गेले, पण तिकडचं जे काँग्रेस आहे त्या काँग्रेसमध्ये त्यांना बोलायला एक स्लॉट होता. योगायोगाने त्याच काँग्रेसमध्ये मला बोलायला 3 स्लॉट मिळालेले त्यावेळी. यंदा मुख्यमंत्री असताना देखील एक स्लॉट मिळाला. त्यांनी शाश्वत विकासावर मला वाटतं काहीतरी भाषण दिलेलं आहे. आता मला ते खरं ऐकायचं आहे भाषण, मी शोधतोय, कारण आरेची झाडं कापल्यानंतर मग ते काय जंगलाच्या खालतून टनेल काढल्यानंतर मुंबईचा जोशीमठ करायला निघालेले मुख्यमंत्री हे नक्की शाश्वत विकासावर काय बोलणार हे मला थोडी उत्सुकता आहे. पण हे जरी असलं तरी 17 तारीख जे काही बैठका झाल्या असतील लगेच 17 तारखेला संध्याकाळी 7:30 तिथून निघाले आणि मुंबईला आले. म्हणजे तुम्ही विचार करा, हे एवढं हास्यास्पद आहे की जे मुख्यमंत्री चार्टर घेऊन जातात खरं वेळेत पोहोचायला पाहिजे, कारण हे नुसतं स्वतःसाठी नाही तर हे राज्यासाठी महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं आहे, देशासाठी महत्त्वाचं आहे. आपल्याला आठवत असेल जे इंटरव्ह्यू तिथे पण केलेले आपल्याच चॅनल्सवर, तिथे हेच सांगत होतो की देशात कुठेही गुंतवणूक गेली तरी महत्त्वाची, कारण प्रत्येक राज्य हे पुढे आलं पाहिजे आणि ही गुंतवणूक देशासाठी महत्त्वाची असते. पण जेव्हा आपल्या देशातले एका महत्त्वाच्या राज्यातले मुख्यमंत्रीच लेट पोचतात, कदाचित जगाला दाखवायचं असेल की आम्हाला काही पडली नाही आहे, मग दुसऱ्या दिवशी 2-3 लोकांना सांगतात की आम्ही कोणाचे माणूस आहोत आणि मग परत संध्याकाळी निघून येतात झपाट्याने. नुसतं तुम्हाला जर सांगायचं होतं तुम्ही कोणाचे माणूस आहात तर तुम्ही इथूनच तर 33 देशांनी ज्यांनी तुमच्या गद्दारीची नोंद घेतली आहे त्यांना ईमेल करू शकले असतात. त्याच्यावर 40 कोटी खर्च करण्याची गरज काय? आणि मग जो महाराष्ट्राचं जे स्टेट डिनर होतं ते सगळं झाल्यानंतर निघाले. बरं, आता ह्याच्यात महत्त्वाची आणि दुसरी पुढची बाब, हे सगळं होत असताना अजूनही कुठच्या भेटी झाल्या, कुठचं शेड्यूल काही आमच्या लोकांसमोर आलं नाही, जनतेसमोर आलं नाही. आमचं शेड्यूल मी तुम्हाला हाती देतो, तुम्ही बघा आमच्या सगळ्या बैठका सगळे फोटोज हे ट्विटरवर आहेत, कारण सकाळी 8:30 आम्ही ते सुरू करायचो, 7:30 सुरुवात व्हायची दिवसाची, तर रात्री 10-10:30 आमच्या बैठका चालायच्या आणि ते जग जाहीर आहे.